गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. चौथा दिवस आहे, मॉर्निंग झालेली आहे आणि मी पूर्ण रेडी आहे. आज थोडा लवकर रेडी झालो कारण माझ्या गाडीमध्ये थोडा प्रॉब्लेम असला का टायरचा, जो 2 दिवसापूर्वी मला समजला आणि तो सॉल्व करण्यासाठी मी ओल्ड गोव्याला चाललो आहे. माझे बाकीचे मेंबर्स इकडे रूममध्ये राहत आहेत, सर्व रेडी होत आहेत आणि ते त्यांच्या लोकेशनला जाणार आहेत जिथे फिरायचं आहे, पण मी माझं काम करून येतो. थोडंसं बबल्स आलेले आहेत फ्रंट टायरला, ते दाखवण्यासाठी मी MRF फ्रँचायझी जिथं आहे तिथं चाललेलो आहे. सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी इथून डायरेक्टली ओल्ड गोव्यासाठी जिथे सिद्धार्थ ड्रायस आहे तिकडे जाणार आहे. तिथे बघूया तिथे गेल्यावर काय होतं ते. चला MRF टायरला पोचलेलो आहे. इथं जो टायरचा इश्यू होता तो इथल्या कन्सर्न इंजिनियरला मी दाखवलेला आहे, त्यांच्याशी डिस्कस झालेलं आहे. त्यांनी टायरचं इन्स्पेक्शन आहे ना ते केलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांची जी डेप्थ चेक करण्याची जी स्केल असते त्याच्यावरनं चेक केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर सांगितलं आहे की टायरमध्ये प्रॉब्लेम आहे, टायर आमच्याकडून केला जाईल, परंतु ऑलरेडी टायर रनिंग झालेलं आहे त्याच्यामुळे रबरची थिकनेस आहे ती कमी झालेली आहे. त्याच्यावर MRF जे पर्सेंटेज आहेत ते ठरलेले असतात, त्यानुसार मला मग काही अमाऊंट मला भरावी लागेल, काही अमाऊंट MRF मला भेटली जाईल. सध्या माझ्या बाईकला एक कन्सर्न इंजिनियर तिथे इन्स्पेक्शन करत आहे, तुम्ही बघू शकता तिथे इन्स्पेक्शन चालू आहे. इन्स्पेक्शन झाल्यानंतर ते फायनल डिसिजन देतील, त्यानंतर बघूया टायरच्या चेंज. टायर तर मी 100% चेंज करणारच आहे कारण एवढी मोठी राईड आहे, रिस्क घ्यायची नाही आहे. फायनली मी आता इथं एकटाच आलेलो आहे कारण बाईकवर आणखी कोणाला आणणं एक रिस्क होतं आणि हळूहळू मी एकटा इथं पोहोचलो. सध्या 11:15 वाजलेत. A few moments later. Finally solution भेटलेलं आहे मला आणि ही रिसिप्ट आहे आणि हे बघा एवढे पैसे भरावे लागणार आहेत. ते डेप्थवर होतं त्यांच्या आणि त्याच्यानुसार 1800 रुपये मला सध्या भरावे लागतील आणि टायर आता चेंज करून भेटेल. मी आता सिद्धा टायर्स म्हणून जिथं आहे तिथं जाणार आहे आणि तिकडून मग पुढे ते मला सोल्युशन देणार आहेत. म्हणजे फायनली इथून जो मेन प्रॉब्लेम होता तो सॉल्व झालेला आहे आणि गुड सर्विस आहे MRF. टायर चेंज करण्यासाठी इथे लोकल गॅरेजला आलो आहे आणि याआधी मी सिद्धा ट्रायसला गेलो होतो आणि तिकडे टायर अवेलेबिलिटी आहे की नाही ते चेक केलं आणि त्याच्यानंतर मग इकडे टायर रिमूव्ह करण्यासाठी मी आलो आहे. आता इकडून हा ओल्ड टायर रिमूव्ह होतो आहे, तुम्ही मशीनवर बघू शकता. हा ओल्ड टायर घेऊन मी सिद्धा ट्रायसला जाईन, तिथे ॲज पर रिसिप्ट जेवढे पैसे सांगितलेत ते सबमिट करून नवीन टायर घेऊन इथेच येणार आहे. नंतर मग हा टायर इथे फिट करणार आहे. तुम्ही जर टायर कधी चेंज करत असाल तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही टायर हा मशीनवरच रिमूव्ह आणि फिटिंग करा, ते टायर आणि रिमसाठी बेस्ट असतं. 1800 रुपये भरायला लागलेले आहेत, 1800 रुपयाचं हे बिल. नवीन टायर भेटला आहे, फिटिंग चालू आहे, फिटिंग झाल्यावर मग इथून मी निघणार आहे. ही बघा फिटिंग होत आहे आणि आता हे काम कम्प्लीट झाल्यावर लवकर मी इथून निघणार आहे. थोडासा कंटाळा आला आहे मला आता कारण मी एकटाच आलेलो आहे आणि माझे रायडर्स जिकडे आहेत त्यांची लाईव्ह लोकेशन घेऊन मी त्यांना भेटणार आहे आणि मग लगेच टुरिस्ट पॉईंट कवर करायचा प्रयत्न करू. आत्ताच माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे आणि ते अवघडा फोर्टला जाणार आहेत, तर मी पण तुम्हाला तिकडेच भेटतो. फायनली टायर रेडी झालं आहे आणि फिटिंग होत आहे. हा टायर मला 1800 रुपयाला पडलेला आहे आणि ह्या टायरची बेसिक प्राईस ही 3200 रुपये आहे, तर वॉरंटीमुळे मला 1400 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. फायनली बाईक रेडी झालेली आहे, टायर नवीन टाकलेलं आहे, भारी वाटतंय एकदम. आणि आता कुठेतरी गाडी प्रॉपर बॅलन्सिंगमध्ये आलेली आहे माझी. आधी मी चालवत होतो तेव्हा गाडी डग मारायची फुटत आहे. एकूण मला 2000 रुपये खर्च आता आलेला आहे.
A few moments later. Finally we are at Avgada Fort आणि आम्ही आता सर्वजण सध्या तरी पाच बाईक्सवाले पाच बाईक सोबत पाच पिलियन असे दहा मेंबर्स आता सध्या अवघडा फोर्टला आलेलो आहोत. अवघड फोर्ट फिरून झालाय आणि आता चाललो आहोत बेस्ट व्ह्यू जिथून भेटतो तिथे लाईट हाऊसला. आणि हा बघू शकता तुम्ही आमच्या पाठीमागे अवघडा फोर्ट आहे आणि माझ्यासोबत सागर आहे आणि नॅनोसुद्धा आहे. त्याला आम्ही प्रेमान नॅनो बोलतो. हा नॅनो भाई आणि पुढे आमचे दोन मेंबर्स आहेत आणि आता आम्ही लाईट हाऊसकडे चाललेलो आहोत. फायनली लाईट हाऊसच्या आतमध्ये आम्ही एंट्री मारलेली आहे आणि समोरच लागणारा सुंदर आणि सुशोभित असा हा गार्डन. आणि आता मात्र आम्ही सर्व 10 मेंबर्स आहोत आणि तुम्हाला लाईट हाऊसचा जो व्ह्यू आहे आणि समोरचा तो बाहेरून दाखवत आहे. हा आहे समोरचा लाईट हाऊस आणि तिथं आता तिथंच आम्ही वरती जाणार आहोत. आणि लाईट हाऊसच्या आतमध्ये एंट्री मारल्यानंतर गार्डन कम्प्लीट केल्यानंतर इथं एक एंट्री फी आहे. ती तुम्हाला एंट्री फी पे करावी लागते. सध्या आमच्या इथून एंट्री फी पे करतायत पर पर्सन 20 रुपीज आहे. आणि ही आहे लाईट हाऊसची एंट्री. इथून आम्ही वरती स्टेअर्स चढत जाणार आहोत. हाँ चले छोड़ो हम देखेंगे ऊपर का बाद में उनको नीचे बुलाओ ना. इथून आम्ही वरती जाणार आहोत स्टेअर्स वरनं. लाईट हाऊसच्या वरनं हा नजारा आहे. समोरचा इथं अवघडा फोर्ट आहे आणि त्याच्या पाठीमागं वास्को. आणि हा जबरदस्त नजारा आहे आणि सनसेट असता तर आणखी मजा आली असती परंतु बॅड लक. मेंबर्स फोटोग्राफी करत आणि इकडून आम्ही आलेलो आहोत. हे बागा बीच आणि ही पूर्ण लाईन आहे. तीन बीचेस आहेत आणि असं असं या साईडने तिथे आलेलो आहोत. फायनली आता लाईट हाऊसच्या वरती आहोत आणि माझ्यासोबत आणखी मेंबर्स आहेत. काळोख झाल्या कारणाने आता ब्लॉग काय करू शकत नाही. एंड.